मंडळी, तुमचं स्वागत आहे श्रद्धाज रेसिपी मध्ये। आज आपण करणार आहोत ब्लॅक फॉरेस्ट केक। त्याच्यासाठी आपण इथं चॉकलेट प्रीमिक्स घेतले, हे 1/2 किलो घेतले। हे चॉकलेट एसेन्स घेतले। आपण यामध्ये एक छोटी पळी तेल घालणार आहोत। आपण आता यामध्ये पाणी ऍड करू। याच्यात अजिबात आपल्याला कुठंही होऊ द्यायचं नाही। आपल्याला 1-5 मिनिटं असंच मिक्स करून घ्यायचं। इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे प्रीमिक्स मिक्स करून घ्यायचं। इथं आता आपण टिनला तेल लावू। आपण इथं एक मोठं पातेलं तापण्यासाठी ठेवलेलं आहे। हे आपण 5 ते 7 मिनिटं ह्याला प्री हीट करून घेतलेलं आहे। आपण ह्या आता टिनला तेल ग्रीस करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपलं प्रीमिक्स टाकून घेऊ। आपण ह्या टिनमध्ये आता आपलं प्रीमिक्स काढून घेतलेलं आहे। आपण आता हे एकसारखं टॅप करू। आपलं आता हे पातेलं 7 ते 8 मिनिटं चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे प्रीमिक्स ठेवलेलं टिन ठेवून घेऊ। 25 ते 30 मिनिटं स्लो गॅसवर ठेवून घेणार। चला तर आपण आता 30 मिनिटं झालेले आहेत, आपला केक बेक झाला का ते बघूयात। आपण आता सुरीच्या साह्याने आपला केक बेक झाला काय ते बघून घेऊ। इथं तुम्ही बघू शकताय आपली सुरी एकदम क्लीन आलेली आहे। आपला केक हा पूर्णपणे बेक झालेला आहे। आपण आता हा केक काढून घेऊ। आपण आता याला लगेच क्रीम लावणार नाही आहोत, याला 1-10 ते 15 मिनिटं आपण गार होण्यासाठी ठेवून देणार आहोत। साह्यानं केक आपण मोकळा करून घेऊया आणि एक प्लेट घेऊन हा टिन आपण असा आपण केक बाहेर काढून येणार आहोत। तुम्ही आता इथं बघू शकताय आपला केक एकदम व्यवस्थितरित्या बेक झालेला आहे। आपण हा आता बटर पेपर काढून घेऊया। ह्याला आपण 1-5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून गार करून घेणार आहोत। आपण आता येथे 1 वाटीमध्ये शुगर सिरप तयार करून घेणार आहोत। त्यासाठी 1 वाटी पाण्यामध्ये 3 चमचे साखर आपण टाकून घेणार आहोत। आणि हा चॉकलेट एसेन्सचे आपण 4 ते 5 थेंब टाकून घेऊ। आपण आता इथे क्रीम बीट करून घेणार आहोत। त्यासाठी मी 1 फुल्ल वाटी भरून क्रीम घेतलेली आहे, ते आपण बीटर मशीनने बीट करून घेऊया।
आपली क्रीम अजून पातळ आहे, तुम्ही तो बघू शकता है। अजून आपल्याला एक 5 ते 7 मिनिटे ही बीट करून घ्यायची, त्याच्यात आपण 1/4 थेंब चॉकलेट एसेन्स टाकून देणार। तुम्ही इथं बघू शकताय आपली इथं ही क्रीम चांगल्या प्रकारे बीट झालेली आहे। क्रीमचा कसा शेंडा उभारतोय बघा, अशा प्रकारे आपल्याला ही क्रीम बीट करून घ्यायची। आपण आता आपल्या केकचा जो वरती फुगीर भाग होता तो काढून घेतलेला आहे। आपण आता केकला खाचा मारून घेऊयात। याचे आपण 2 लेयर करणार आहोत। आपण दोऱ्याच्या साहाय्याने याचे 2 भाग करून घेणार। तुम्ही इथं बघू शकता आपल्या केकचे आपण 2 भाग केलेले। आपण आता केक आपला हलू नये यासाठी प्लेटला थोडीशी क्रीम लावून घेणार। आता आपण केकच्या आपल्या ह्या पहिल्या लेअरवरती शुगर सिरप टाकून घेणार आहोत। आपल्या आता पूर्ण लेयरला आपलं शुगर सिरप टाकून झालेला आहे। आपण आता क्रीम लावून घेऊया। आपल्याला ही क्रीम सगळीकडे एकसारखी पसरवून घ्यायची आहे। आपल्या पहिल्या लेअरवरती क्रीम लावून झालेली आहे। आपण आता दुसऱ्या लेअरवरती शुगर सिरप टाकून घेऊया। आपण आता दुसऱ्या लेअरवरती क्रीम लावून घेऊयात। आपण आता स्क्रॅपरच्या मदतीने केक चांगला प्लेन करून घेऊयात। तुम्ही इथं बघू शकता आपला केक प्लेन झालेला आहे। आपण हा फ्रीजमध्ये 5 ते 7 मिनिट गार करून घेऊया। आपण आता हे 1 mm हे नोझल वापरून डिझाईन तयार करून घेणार आहोत। आपलं आता डिझाईन तयार करून झालेलं आहे। चॉकलेटने आणि चेरीने डेकोरेशन करून घेऊया।
तर आपला हा व्हाइट फॉरेस्ट हा ब्लैक फॉरेस्ट केक तैयार है। तुम्हाला आवडला असेल तर लाइक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।